आपसामध्ये बंधू भगिनींचे हे नाते अधिक घट्ट करणारा भाऊबीज सण. जगातील सर्वात कमी नाते संबंध असलेले ब्रह्मा कुमारी परिवार आहे. यामध्ये माता पिता ब्रह्मा व शिवाची आपण लेकरे आहोत. प्रजापिता ब्रह्माची आपण लेकरे आपसात बंधू भगिनी आहोत. आत्मिक स्वरूप मध्ये राहून या संबंधांचे पालन अधिक चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. आत्मिक स्वरूप हेच आपल्या सुख शांतीचे गमक आहे. आपसामध्ये बंधू भगिनींचे हे नाते अधिक घट्ट करणारा आजचा भाऊबीज. या सणांमध्ये बीज हा शब्द सुद्धा आत्म्याचेच प्रतीक आहे. यामुळे आत्मिक स्वरूप मध्ये राहून आपण खऱ्या अर्थाने भाऊबीज साजरी करावी असा संदेश ब्रह्मा कुमारी वासंती दीदीजी यांनी दिला. येथील ब्रह्मा कुमारी सेवा केंद्रात दिवाळी भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 26 रोजी करण्यात आले. या प्रसंगी दीदीजी बोलत होत्या. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून भगवानगडचे ट्रस्टी नारायण काकड, कादवा साखर कारखान्याचे सुनील भाऊ केदार, सप्तशृंगी मित्र मंडळाचे सतनाम राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. दीदी पुढे म्हणाल्या की आज मोठ्या प्रमाणात समाजात दुःख अशांती पसरलेली आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे पाच विकार. या विकारांना सोडण्यासाठी राजयोग साप्ताहिक कोर्स आपल्याला सहाय्यभूत होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने संस्थेचा साप्ताहिक राजयोग आवश्यक करावा असे आवाहन वासंती दीदींनी या प्रसंगी केले. या कार्यक्रमात नारायण काकड, सुनील भाऊ केदार, सतनाम राजपूत, नगरसेविका वत्सलाताई खैरे, राधिका फाउंडेशनच्या चेतना सेवक उद्धव ठाकरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रुपेश पालकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी बीके शक्ती दीदी, बीके विना दीदी, बीके मनीषा दीदी, बीके कावेरी दीदी आदींनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ओंकारने आध्यात्मिक गीत सादर करून सर्वांना आत्मिक स्वरूपाची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्मा कुमारी पुष्पा दीदी यांनी केले. कार्यक्रमात संस्थेच्या वरिष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.